ईडीची नोटीस आल्याची चर्चा आहे, आलेली आहे का ईडीची नोटीस आणि काय नेमकं त्यात? काल माझ्या लग्नाचा वाढदिवस होता, त्याच्यात ईडीने मला नोटीस पाठवली. संध्याकाळी 5 वाजता सही झाली, 6 वाजता ती नोटीस माझ्या घरी आली. त्या नोटीसमध्ये ॲज सच काही कारण सांगितलेलं नाही, पण त्यातल्या फाईल नंबर काढून बघितलं तर असं दिसतंय की ILFS नावाची कुठलीतरी संस्था आहे आणि त्या संबंधात काही केस आहे. त्याच्याशी माझ्या कधी आयएलएफ संबंध आला, कधी ILFSचं लोन घेतलं नाही, त्यांच्या गेलो नाही, कधी कोणाशी कधी बोललो नाही, त्यामुळं माझा काही त्याच्याशी संबंध नाही. तरी आता बोलवलं आहे म्हटल्यावर कालच एका हवालदाराने 6 वाजताही नोटीस माझ्याकडे दिली. म्हणून आता त्याला जी काही त्यांची चौकशी असेल त्याला सामोरं जाऊ. आता 2-3 दिवस लग्न सराई आहे, घरातल्या जवळच्यांची लग्न पण आहेत आणि त्यामुळं ईडीकडं त्या लग्न सराई 2-3 दिवस झाल्यानंतरची वेळ मागणारं पत्र मी आज पाठवून दिलं. संघर्षाचा निकाल आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज तुम्हाला ही नोटीस आलेली आहे, तर योगायोग म्हणायचं आहे. आता ईडीची नोटीस कशासाठी ते भारतात सगळ्यांना माहिती, त्यामुळं त्यांना जी सोयीची तारीख वेळ वाटते त्यावेळी तशी नोटीस देणार, त्याला देईल. त्यामुळं जे नोटीस आहे त्याला उत्तर देणं, त्याला सामोरं जाणं करू, कारण मला कोणाशी काही चुकीचे ट्रान्झॅक्शन करण्याचे घोटाळे करण्याचं कारण मी कधी केलेलं नाही, त्यामुळे मला खात्री आहे की त्यांना आवश्यक असणारी सगळी माहिती माझ्याकडून तर मी देईनच, पण कोणत्याही स्वरूपात मनी लॉन्ड्रिंग टाईप कुठल्याही गोष्टी कधीच केलेलं नाही, त्यामुळं मला काही अडचण वाटत नाही. संबंधित काही आर्थिक व्यवहाराची संबंधित नोटीस आली असं तुमचं म्हणणं आहे, पण ही का नोटीस आली असं? आता नोटीस काय येते हे अलीकडे सगळ्यांनाच माहिती आहे, नोटीसची कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत, त्याच्यावर जास्त बोलायची काय आवश्यकता नाही. असू शकतो ना काही, आता नोटीस पाठवणाऱ्याला हे प्रश्न आपण जर माझ्या वतीने विचारले तर मला फार मदत होईल. हवालदार घरी नोटीस घेऊन आला काल संध्याकाळी, त्याच्यावर लिहिलेले 5 वाजून काही 11 मिनिटांनी मुंबईत माझ्या घरी एक हवालदार त्यात आपल्याला कळेल ना, हळूहळू माहिती बाहेर येईल. आपण त्याच्यावर विनाकारण टिप्पणी करण्याची आवश्यकता मला वाटत नाही आणि मला पूर्ण खात्री आहे महाराष्ट्रातल्या जनतेलाही माझा स्वभाव, माझी वागण्याची पद्धत आणि लोकांची ज्या पद्धतीने मी आयुष्यभर काम करत असतो लोकांना माहिती आहे ते कोणत्या प्रकारचे लोक काय करू शकतात, त्यामुळं मला काही चिंता वाटत नाही. कर्नाटक निवडणुकीत ज्या पद्धतीने त्याचा काही परिणाम होतो तेच मी मगाशीपासून म्हणतोय की तुम्हाला कारणं माहिती आहेत. आता कारणं माहीत असताना ती पुन्हा रिपीट करण्याची आवश्यकता नाही, पण वेगळी कारणं आहेत त्याच्यावर सविस्तर बोलू. आज शरद पवार साहेब पायउतार होणार होते आणि त्या सगळ्या घडामोडीमध्ये तुमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी पवार साहेबांना पुन्हा एकदा खुर्चीवर बसवलं आणि राष्ट्रवादी मजबूत करण्याचा प्रयत्न केला. असं असणारच, आता शेवटी आपण राजकारणात आहोत, समोरच्यांनी काहीच करू नये असे गृहित धरणं हे योग्य नाही. समोरची लोक काय पाहिजे ते करतील. नवाब मलिक, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, आता जयंत पाटील. क्रोनॉलॉजी असं आहे की 2 गोष्टी आहेत की अशा पद्धतीने आता मला नोटीस आली त्यामुळे मी त्याच्यावर फार भाष्य करणं योग्य नाही. पहिलं माझं कर्तव्य आहे ज्या
ज्या एजन्सीने नोटीस पाठवली त्यांना सगळी माहिती देणे, ही माहिती देण्यासाठी मला मला बेसिक नोटीस जी पाठवलेली आहे त्या नोटीसचे डिटेल्स काही माहीत नाही, पण माझ्या हातात अजून नोटीस नाही आलेली, मुंबईला माझ्या घरी आलेली. पण प्रसारमाध्यमात दिसतंय की कुठल्या तरी संस्थेची कर्ज, त्या संस्थेत मी कधी पाऊल ठेवलं नाही, त्यांचं माझं काही देणं नाही घेणं नाही, कर्ज काढायचं नाही ते माझं लहानपणापासूनचं धोरण आहे. कर्ज काढलं की माणूस घोटाळ्यात येतो, त्यामुळे त्या आयएलएफएससारख्या संस्थेच्याशी कुठलंही ट्रान्झॅक्शन माझं झालेलं नाही, त्यामुळं माझा काही त्यांच्याशी संबंध नाही. तरीही जर एजन्सीला शंका असेल आपण भारतात राहतो, त्यामुळे जी आता उद्या पोलिसांनी माझी चौकशीला बोलवली त्यांना सगळं सहकार्य करणं आवश्यक आहे. तसं या पूर्ण सहकार्य करायचं काम करू. शेवटी असं आहे की आपण आपल्या आयुष्यात जगत असताना निर्भीडपणाने जगलं पाहिजे. कोणाच्या दबावाखाली कोणाच्या ह्याच्याखाली जगण्यापेक्षा निर्भीडपणाने जगायचं असतं. त्यामुळं मला पूर्ण विश्वास आहे की निर्भीडपणानं त्यांच्या सर्व त्यांनी मागितलेल्या माहितीला मी योग्य उत्तर दिलं. आणि आता मी इथं सांगलीत आहे, मी सकाळी आठवडीत होतो, तुम्ही सगळ्यांनी मला फोन केला, त्यावेळी माझा फोन रेंजमध्ये नव्हता, त्यामुळे आता इथे येऊन तुम्हाला मी भेटतो. कधी सरांनी चौकशीला उद्या जायचं सांगितलेलं आहे नोटीसमध्ये, आणि तुम्ही सरांना किती दिवस? मला उद्याच बोलवलेलं, उद्याच बोलवले, उद्या आमच्या संबंधित लोकांच्या घरात आलेलं आहे, आणि त्यामुळे मी नोटीसला उत्तर द्यायला वेळ उत्तर देण्यापेक्षा जायचंच आहे, त्यांना वेळ मागेन, ते पुढची वेळ ज्यावेळी देतील त्यावेळी जायचा प्रयत्न करेल. राजीनामा नाट्यानंतर अजितदादांनी तुमच्यामध्ये काहीशी मतभेद आहेत असं एक चर्चा होत होती, राष्ट्रवादीमध्ये दोन गट आहेत असं एक चर्चा सुरू झाली होती, राष्ट्रवादी सोबत दादा आहेतच का मतभेद आहेत तुमच्यामध्ये? आता यांच्यावर मतभेद आमच्या पक्षांतर्गत आहे असं जे समजणं योग्य नाही, कोणतेही मतभेद आमच्या पक्षात नाही आहे, आणि याबाबतीत कोणती आमची चर्चाही झाली नाही. राजीनामा नाट्याच्या नंतर माझी आणि अजितदादांची परवा पलटणला एक सभा झाली, त्यावेळी काही फार विशेष कार्यक्रमच झाला, तिथून आम्ही निघालो, त्यामुळे अशी काही मतभेदाची संधी त्यांनी मिळालेली नाही, पण त्या अजितदादांनी कुठली घटनाही घडलेली नाही. चर्चा करण्यात आज अर्थ नाही, ती घटना घडलेली आहे. पवार साहेबांनी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या कार्यकर्त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन हे दुर्लक्ष होण्याची जी भाषा बोलत होती त्यांनी मागून घेतली पाहिजे. हा सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही सर्वांनी केलेला अर्थ मान्य केला, आणि तो अर्थ त्यांनी आता मागे घेतलेला आहे, आणि ते पुन्हा आता कामाला लागलेले आहे. महाराष्ट्रात शरद पवार परवा सातारला गेले, सोलापूरला गेले, पंढरपूरला गेले, प्रचंड प्रतिसाद पुन्हा महाराष्ट्रातली जनता, महाराष्ट्रातले तरुण, महाराष्ट्रातल्या आया बहिणींच्या निघतात, आणि मला वाटतं की पवार साहेबांचा सरकार नेता ज्यावेळी महाराष्ट्रात फिरायला लागेल त्यावेळी निश्चितच या राज्यातल्या सामान्य माणसांच्या त्यांना नेहमीच पाठिंबा देतात हा आपला अनुभव आहे. पुन्हा प्रत्येक राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी भ्रष्टाचार केलाय असं एकूण महाराष्ट्रात दिसायला लागलं, कारण राष्ट्रवादीच्याच नेत्यांना या ठिकाणी नोटीस येत आहेत, म्हणजे त्यांना सगळं शोधून काढलंय का फक्त राष्ट्रवादीचेच नेते याच्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये आहेत, त्यांनी भ्रष्टाचार केलाय, त्यांनी ट्रान्झॅक्शन केलेत? या आधीचे जे नोटीसेस आलेले आहेत त्या सर्वांशी मी बोललेलो आहे, त्यांचं कुठेही चुकीचं ट्रान्झॅक्शन नाही, कुठेही भ्रष्टाचाराची नोंद कुठे झालेली नाही, कुठल्याही कागदपत्रात कुठले पुरावेही दाखल सापडलेले नाही, तरी देखील त्यांना नोटीस देण्याचं काम झालेलं आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून महाराष्ट्रात दुसरा पक्ष नाही असं ईडीला वाटलंय, त्यामुळं आता आपण काय करणार. आज संघर्षाचा निकाल देखील आहे, मला वाटतं आता निकालाची वाट आपण सगळेच बघूया, त्याच्यावर भाष्य करण्यापेक्षा निकाल पाहून त्याच्यावर आपण लगेच नंतर नाही. निकाल आल्यानंतर महाविकास आघाडीचे सगळे नेते एकमेकांशी संपर्क साधतील. शिवसेना नेते संजय राऊत आपल्याला म्हणतात सकाळपासून.